नमस्कार, मी संदीप साळुंके। लाईव पाठ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलो आहोत चिंदर तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे, आणि आज आपण पाहणार आहोत चिंदर येथील पावनाई मंदिर। निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेले पावनाई मंदिर आता माझ्या मागे दिसते ते पावनाई मंदिरच आहे। तर हे मंदिर खूपच निसर्गरम्य ठिकाणी आहे। तर आपण त्या मंदिर पाहूया आणि तिथली माहिती घेऊया। आपण ज्यावेळी मंदिरामध्ये प्रवेश करतो त्याच्या अगोदर अशी वंदराई आहे, एक कराची झाड आहे, सुगंधी करा। हे बघा, असं त्याला मोरसारखंही फुलं असतात, मस्त सुवास असतो याचा, सुगंध एकदम। तर अशी सगळी झाडं आहेत, याला करा असं म्हणतात। पूर्ण मोर आहे आणि अशी वंदराई पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला आहे। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया। अशा वनराईमध्ये निसर्गरम्य ठिकाणी एक मंदिर आहे, पावनाई मंदिर चिंदर। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया। आता आपल्यासोबत आहेत किरण तावडे, त्यांच्याकडून आपण मंदिराबद्दल माहिती घेऊया। तुमच्या मंदिराबद्दल जरा माहिती सांगा, काय काय ते हे म्हणजे कुठचे कुठची मूर्ती कशा कशा आहेत ते? ही पावनाई देवी, ओके, ही पूर्वी, पूर्वी ओके, ती काळकाय बाहेर आहे, ही काळकाय नाही बाहेर आहे, मामाबाची आणि डुकर, ओके, अशा मूर्ती आहेत। हे आता पुरातन आहेत की नवीन आहेत? या या नवीन आहे, ओके, 3 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाला आहे मूर्ती, 2 वर्षापूर्वी, ओके। मग त्याच्यावर पुरातन मूर्ती तुम्ही मूर्ती होते, ओके ओके। आणि तुमची उत्सव कुठचे कुठचे असतात? आमच्या इथे वर्षातून इकडे 3 दिवस फक्त उत्सव असतो, त्यात सगळ्या ओट्या बिट्या भरणे काय नवस असेल ते केव्हा असतं ते अंदाजे? आमची जत्रा असते, जत्रेच्या आधी 5-6 दिवस, 5-6 दिवस, ओके। त्यावेळी फक्त 3 दिवस इथे उत्सव असतो, 3 दिवस फक्त इकडे राहण्याची आहे, ओके। इतर मी म्हणजे संध्याकाळचं राहतलं असं, ओके, म्हणजे फक्त 3 दिवस तुम्ही दिवस रात्र राहू शकता, इतर दिवशी संध्याकाळनंतर म्हणजे 7 नंतर नाही, जवळपास काळू पडल्यानंतर इथे राहू शकत नाही, ओके। हे इथली प्रथा आहे, ठीक आहे। तर आम्हाला जरा तुमचा मंदिर परिसरसुद्धा दाखवा, चला मग। आता आपण मंदिराच्या परिसरातला एक विहीर आहे ना इथे, हां तिथे जातो। तर आता आपण या मंदिराच्या परिसरातील एक विहीर आहे तिकडे जातोय। आता आम्ही या मंदिराकडून आलो आहे आणि ही आहे विहीर। या विहिरीतलंच पाणी देवीच्या पूजेला वापरतात अशी इथली प्रथा आहे। आणि ही आहे या मंदिर परिसरातील पुरातन विहीर, खूप जुनी आहे। आणि देवीची पूजा केव्हा केव्हा करता म्हणजे तुम्ही? याचं अमावास्या आणि पौर्णिमेला केली जाते पूजा, आणि काय सण असेल तर, ओके, बाकी इतर वेळी करत नाही, ओके। ही पण एक प्रथा आहे आणि हेच पाणी वापरून पूजा केली जाते। ही पण पुरातनच विहीर आहे, चिरेबंदी बांधकाम असलेली, आणि आजूबाजूला सुंदर वनराई यायचे। ही पूर्ण देवराईच आहे ना, जंगल आहे, पूर्ण जंगल आहे। आता आपण बघतो ही मस्त देवराई आहे इथली पुरातन। ही पूर्ण मंदिराचीच ही आहे ना, म्हणजे देवराई आहे ना, चिंदरगावची ही मालकीन आहे, ओके। ह्या देवीने इकडे गाव वसवलं आहे पुरा, म्हणजे ह्या देवीनेच हा गाव वसवला चिंदरगाव, ओके, पावनाई देवी। आता आम्ही तिकडून आलो, वीर इकडे खाली आहे, तर आता मी दुसऱ्या मंदिरामध्ये चाललो आहे। पुन्हा आता आम्ही आलो पावनाई मंदिरामध्ये। आणि हे पावनाई मंदिराच्या मागे असलेलं घाडवस देऊळ, श्रीदेव घाडवस। तर आता आपण घाडवस मंदिरामध्ये आलो। हे आहे घाडवस मंदिर। आणि हा आहे श्रीदेव घाडवस, हे पाषाणच आहे ना, ओके, पाषाण आणि पिंडी। आणि त्याच्या मागे पण इतर देवसुद्धा दिसतात आपल्याला।
आता ही पिंडी आहे ती घाडवस पिंडी आहे ना, आणि ही मागे सगळे देव 84 आहेत, टोटल 84 देव आहेत इथे एवढ्या जागेमध्ये. ओके, आणि पहिल्यापासून यांची स्थापना केलेली आहे. ओके, गाव असलं तेव्हापासून स्थापना केलेली आहे. ओके, या देवस्थानाबद्दल अजून काय माहिती आहे का, म्हणजे पावणे मंदिराबद्दल? ही 84 मांडणं आहे इकडे. ओके, गाव असलं तेव्हा देईने एक पाण्याची मर्यादा, एक पानाची मालकी नाही. ओके, हे पावणाई मंदिर आहे ते एक पानाची मर्यादा असे हा, म्हणजे एक पान म्हणजे काय ती, म्हणजे काय संकल्पना आहे? एक पान म्हणजे आंब्याचं एक पान. ओके, म्हणजे स्वतःची मालकी, स्वयंभू थोडक्यात. म्हणजे हे गाव कोणाच्या अंडर नाही, कुठच्या आधिपत्याखाली नाही आहे, हे पावणाईच्या आधिपत्याखाली, म्हणून याला एक पानाची मालकी म्हणतात. ओके, तर आत्ता आपण पाहिलं निसर्गरम्याच्या ठिकाणी असलेलं पावणाई मंदिर आणि त्याचा परिसर. हा पूर्ण परिसर आहे ना, मस्त देवराई निवड म्हणजे वेढलेला आहे, खूप सुंदर देवराई इथली. तर पावणाई मंदिराचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईफ आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.